वेळ मराठीत बोलू, मग हिंदी बोलणारे जर आले तर भाषा बदला. 16व्या अध्यायात दैव असुर संपत्ती विभाग योग सत्वगुणी आणि तामसिक, सात्विक आणि तामसिक यातलं विभाजन, आणि या दोनच्या मध्ये राजसिक शास्त्रांमध्ये आलं सगळ्यात खतरनाक, जास्ती डेंजरस राजसिक गुणाला म्हटलं. माझं म्हणणं शास्त्र संगत आहे, वर नेणारी हवा असो किंवा खाली नेणारी हवा असो, पण वर नाही जाऊ देत आणि खाली नाही जाऊ देत आहे. नुसतंच इकडून तिकडे तिकडून तिकडे सतत स्वस्त नाही बसू देत आहे, फिर गोल 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 फिरून, तर मग काही थारा नाही. इथे उद्भवंती वर नेणारी सात्विकता, त्याचं वर्णन झालं सुरुवातीला. खाली दाबून ठेवणारी तामसिक प्रवृत्ती, आसुरी संपत्ती, त्याचं वर्णन सुरू 15 श्लोक झाले होते. 15व्या श्लोकापासून पुन्हा सुरुवात करू. आढ्यो अपि जनवामस्मि को अन्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदेश्य इति अज्ञान विमोहिताः अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः काम भोगेषु पतन्ति नरके अशुचौ. त्याचं हिंदीत भाषांतर वाचायचं झालं, मैं बड़ा धनी बड़े कुटुंब वाला हूँ, मेरे समान दूसरा कौन है? मैं यज्ञ करूंगा, दान दूंगा, आमोद प्रमोद करूंगा. इस प्रकार अज्ञान से मोहित रहने वाले तथा अनेक प्रकार से भ्रमित चित्त वाले मोह रूप जाल से समावृत और विषय भोगों में अत्यंत आसक्त असुर लोग महान अपवित्र नरक में गिरते हैं. समझन घू आड्यो अहम अभिजाना अस्मि, अस्मि म्हणजे मी, अस्मिता म्हणतो आपण, अस्मित नावस्त असणपणा, मी अस्मि, मी आहे याचा मीपणा, अहंभाव, डिग्निटी, इंग्रजीत म्हणतो आपण आपली स्वतःची डिग्निटी. अरे मी आहे ना, असं कसं तुम्ही म्हटला? आपण भी कुछ है, आमचे का प्रभाव है ना, हमारे पास भी कुछ है. हे अस्मिता, हे साधारणपणे फॉर्मेटिव्ह स्टेजेस मध्ये सुरुवातीला चांगलं समजलं जात कि ठीक आहे, आपलं डोअरमॅट न होणं, कोणी येऊन गेलं लथाडून गेलं असं ना न व्हायला हवं म्हणून स्वतःची डिग्निटी. पण ऍडव्हान्स स्टेजेस मध्ये भक्ती मार्गात याच्या मग हळूहळू कमी विलयाला जावं लागतं. तृणाद अपि सुनिचेन तरोर अपि सहिष्णुना, गौरांग महाप्रभूंनी बांगला भाषेत सांगितलं, अमानीन मान देना कीर्तने धरी सदा. तृण जे गावत, अपि म्हणजे अपेक्षा, गावता अपेक्षा ही, नीच म्हणजे खाली, सुनीच म्हणजे अजून खाली. गावत तर किती खाली असतं, किती कोणी पाय देऊन जातं त्यात, गाय चालते, माणूस चालतो, बकरी चालते, काही पक्षी, म्हणतात गवतापेक्षाही खाली वा, गवताला आपलं अंग टाकून लागेल चालेल. तृणाद अपि सुनिचेन तरोर अपि सहिष्णुना, तरु म्हणजे झाड, वृक्ष, किती सहिष्णु असते. सहिष्णु गोविंदा, विष्णु सहस्त्र नामात कृष्णाचं एक नाव आहे, 1000 नावांपैकी सहिष्णु, सहनशील आहे. शिशुपालाने 1000 किती शेकडो शिवाय तर 100 तर मोजल्या, कृष्णासमोर मोजलेले 100 होत्या. त्या प्रत्येक शिवीच्या मागे शेकडो शिव्या होत्या जे त्याच्या पाठीमागे दिले जाते. जसा रुक्मी, श्रीकृष्णाची पहिली पत्नी, लक्ष्मीचा अवतार रुक्मिणी, म्हणजे स्वर्ग सोडून आले त्याच्या मागे, जिथे तो तिथे तिचा भाऊ, मोठा भाऊ रुक्मी, तो याचा शिशुपालाचा मित्र, आणि हे दोघं जरासंधचे,
पाळलेले जसे, त्या अर्ध्या वेळ यांचा कृष्णाची निंदा करण्यात द्यायचा, आणि त्यांच्यातला सरदार म्हणजे शिशुपाल, अरे तो दास आहे, अरे फालतू आहे, अरे बेकार आहे, सतत 100 तर मोजलेले होते कृष्णासमोर मोजलेले, म्हणून त्याचं उडवलं मुंडी. त्याच्या मागे 1000 शिव्या होत्या. असा पूर्ण मनामध्ये भरलेला जे कल्मश, कारण स्वतःचा मोठेपणा, आढ्यो अस्मि अवजान अस्मि, असा आहे, मी तसा आहे, अपन करेंगे, अपन देख लेंगे, हा जो स्वभाव आहे. को अन्यो अस्ति सदृशो मया, को म्हणजे प्रश्न, अन्यो अस्ति अजून कोण आहे, मी तिच्या अस्मिताचं सांगत होतो, आपण आहे, आपलंही आहे काहीतरी. इथे वृक्षाबद्दल यांनी म्हटलं चैतन्य महाप्रभूंनी, किती सहिष्णु असतं तो. श्रीकृष्णाचे चरित्र खूप आहे, त्यांनी ते 100 सहन करून घेतलं, त्याच्यामुळे सर्वज्ञ असल्यामुळे त्याला माहित होतं हे तर हजारो हजारो निंदा सहन केली, हे तर एक उदाहरण आहे, असं अजून किती अनेक उदाहरण आहे. शिशुपालासारखे सहनशील केलेले राम, प्रभू श्री रामचंद्र राम अवतारात किती, लक्ष्मण रोज पाय धुवून नदीचं पाणी आणून शेवटी पाय धुवून आपल्या उपरण्याने पुसून त्याचं तर टपटप डोळ्यातून पाणी पडा, लक्ष्मणाचा डोळ्याच्या अश्रूंनी त्याच्या पाया चरणांचा अभिषेक. किस किस देवा तू, महाराज राजाधिराज आहेस तू, आणि कसं तिचे छाले आले पायाला, काठी पोचले, फाटून गेल्यात खालून पाय, काही मलम नव्हता तिथे लावायला, असं कसं तू इतकं सहन करू शकतो, आणि तसंच्या तसं तिच्या चेहऱ्यावर हास्य, सतत सहन करणारा सहिष्णु. जसं वृक्षाचा थंडी सहन केली, पाऊस सहन केला, इकडे बर्फ आता सुरू आहे, येऊन गेला एकदा ऑलरेडी, बर्फ सहन केला, आग सहन केली, राख झाली तरी देतच गेला, तरुण अपि त्यापेक्षा ही सहनशील सावा. तरुवर सरोवर संत जन, कबीरजी म्हणतात, चौथा बरसे मेह परमार्थ के कारणे चारो धरिया देह. तरुवर म्हणजे वृक्ष, सरोवर म्हणजे तलाव, संत जन सज्जन लोक, आणि मेह म्हणजे मेघ, आभाळ, ढग. तरुवर सरोवर संत जन चौथा बरसे मेह, काय यांच्याबद्दल काय म्हणतात कबीरजी, परमार्थ के कारणे चारो धरिया देह, हे चौघे याच्यासाठी आहे फक्त यांचं जीवन. एकदा आपण 2 सत्रापूर्वी या श्लोकावर बोललो आहे, ध्यानात देण्यासाठी परम अर्थ इतरांचा पलीकडचा, स्व अर्थ नाही, स्वार्थ नाही, स्व म्हणजे मी, परम म्हणजे माझ्या पलीकडचं, दुसरा परमार्थ कारणे चारो धरिया देह. तृणाद अपि सुनिचेन तरोर अपि सहिष्णुना, असं राहावं असे महाप्रभू म्हणतात, ज्यांच्यात राधा आणि कृष्ण एकत्रित झालेला अवतार होता. मागच्या वेळेस सांगितलं होतं की राधेच्या इच्छेमुळे राधेने जे समजून सांगितलं होतं की तुला कृष्ण, तुला राधा होऊन यावं लागेल, कृष्ण कृष्ण करून तडपावं लागेल, तेव्हा तुला कळेल राधेचं मन कसं असतं ते. म्हणून आला गौरांग बनून, बाहेरून राधेसारखा दिसणारा गौरवर्ण होता म्हणून गौरांग, म्हणजे सुंदर श्री राधेसारखा, आतून कृष्ण. त्यांच्या बंगालपासून वृंदावनपर्यंत कृष्ण 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 करत त्यांनी सांगितलं 550 वर्षापूर्वी. अमानी ना मान देना, स्वतः अमानी राहून इतरांना मान द्यावा, मग स्वतः काय करावा, कीर्तने धरी सदा, हरीचं कीर्तन करावं बस. ते इथे काय, इथे शुद्ध सात्विक यारे देख तारे कहे, कृष्ण उपदेश तेच म्हणतात, माझ्यासाठी एकच काम आहे, आमार आज्ञा गुरु तारे ऐ देश. बांगला भाषेनंतर की ना, मला माझ्या गुरुंकडून एवढंच कळलं, जिथे जाशील तिथे कृष्ण उपदेश कर,
यारे देख तारे कहे जो दिसन त्याला, तारे ऐ देश जिथे कुठे असेल ते पवित्र होईल, जिथे कृष्ण 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 कृष्णाचं नाव करशील तर जी तुझ्या आजूबाजूची जागा पवित्र होऊन जाईल, वलय निर्माण होईल कृष्ण प्रभावाचा. इथे याच्या उलट आहे, कारण कृष्ण वाढलेला एक्सपॅन्सिव्ह आहे आणि अस्मि मी लिमिटेड आहे ना. कृष्ण श्रीकृष्ण ईश्वर परमेश्वर अनलिमिटेड आहे. मोठं मन होतं, देवाचं नाव घेतलं तर, देवाचा विचार केला तर, देवाबद्दल वाचलं तर, देवावर ध्यान केलं तर, देवाचा जप केला तर, देवाचं नाव घेतलं तर, देवळात गेलं तर, सत्संगात बसलं तर, काही देवाबद्दल शोक आला तर मन मोठं होतं, विशाल होतं. उदार चरितार्थं वसुधैव कुटुंबकम् पंचदशी तिथं विष्णू पुराणात येतात. उदार होत, उद म्हणजे वर, वर जाणार होत, खाली नाही बसत. चरित्र आपलं महाजनस्तु येन गतस्य पंथाः, या रस्त्याने या मार्गाने महाजन जातात, महात्मा लोक. नाही तर मग संकुचित 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 मी 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 माझी 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 माझं 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 कर कमी 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 होत जातं, जसं इथे वर्णन केलं. अरे मी असा आहे, मी तसा आहे, माझं काय, माझं आट्यो अभिजानाम वस्मी को वन्योस्ति सदृश मया, मेरे जैसा कौन है, हमारा इतना है, हमारा उतना है, कितना है भैया. पृथ्वीच्या पृथ्वीवर जेवढी जमीन आहे त्याला त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपला प्लॉट केवढा आहे, आणि पृथ्वीचीच किंमत काय, धुळीचे कणही नाही पृथ्वी आकाशगंगेमध्ये. माझ्या पायाला लागलेली धूळ कदाचित मोठी असेल माझ्या प्रपोर्शन मध्ये जेवढी आहे त्याच्या, हे पृथ्वीची जी साईज आहे आकाश गंगेत त्याची साईज तेवढी नाही आहे. हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. ॲटम्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण, जेवढे इलेक्ट्रॉनची साईज असते कम्पेअर टू द ॲटम, त्याच्यापेक्षा जास्त लांब दूर आहे ग्रह तारे. तर पृथ्वीचंही राज्य मिळालं तर काय, धुळीचं बरोबर धुळीचं कणी नाही मिळालं जेवढं आहे त्याच्याने. इथे एक आकाशगंगा आहे, असे असंख्य आकाशगंगा आहे. हे उलट्या दिशेने जाणारी यात्रा. यक्षे दास्य आम्ही उपदेश इत ज्ञान विमोहता, यक्षे दास्य हे मी दिला, बघ हमने इनको ये दिया, हमने ये बना दिया, इस मंदिर में ऐसा किया, उनको हमने वो उनको कांटेक्ट करा दिया, याला नौकरी मिळवून दिली, असं केलं, या मुलाला फिट करून दिलं इकडे, यांना इकडे घर घडून दिलं, असा तसा तसा त्यांनी हे दिलं, मग आम्ही असं केलं. याच्यातच हे घुसलेलं मन सगळं सतत आदान प्रदान मध्ये, गिव्ह अँड टेक मध्ये. गिव्ह अँड टेक एकच करायचा आहे त्याच्यासाठी, जेव्हा बाह्य गिव्ह अँड टेक जे आहे, देणं घेणं देणं घेणं, तेरा मेरा आहे त्यात, हे तुला दिलं हे मला, तेरा मेरा मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा, यही है प्रभु की माया, इससे कौन बच पाया. ऋषियों को मुनियों को ज्ञानियों को जोगियों को इसने सदा नचाया, इससे कौन बच पाया. तेरा मेरा मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा, यही प्रभु की माया, इससे कौन बच पाया. माझं आवडतं भजन अगदी लहानपणी 40 वर्षापूर्वीचा, त्याच्याही पेक्षा जास्त. शर्मा बंधू चार भावांनी म्हटलेला, माया है प्रबल ये बात है सच्ची, माया को प्रबल है किंतु ये तो है राम जी की गोचेरी, सब को नचाए माया माया को राम जी, सुन ले ये बात है सच्ची, राम चरणों में जो आया उसे न लगे ये माया, यही संतों ने गाया, इससे कौन बच पाया. राम चरणी लागले तर माया नाही, काही वेळा सांगून झालेलं उदाहरण की कोळी जो असतो फिशरमन मासोळ्या पकडणारा, जाळ फेकतो तर आपल्यापासून दूर फेकतो ना, दूर दूरचे मासळे तर पकडल्या जातात, स्वतःच्या पायात नाही टाकत जाळ, स्वतःच्याच पायाखाली नाही टाकत, इथे सततच पाय फसल. म्हणून त्याच्या पायाशी ज्या मासळ्या असतात, बुद्धिमान
त्यांनाही फसत जाळ्यात कधी, खरी खरी गोष्ट आहे. कोळीला विचारून पहा, दूर दूर असलेल्या त्याच्यापासून त्या मासोळ्या पकडल्या जातात. जो फिशिंग रॉडने फेकतो तो दोरा दूर फेकतो, फिशर फिशिंग करणारे पण आपल्याच पायात नाही टाकत तिथे. म्हणून ईश्वराच्या चरणाशी जी राहिली ती नाही फसली या मायात. इकडे तिकडे बाहेर 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 दर झालं. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, जातं जास्त गोल गोल फिरायचं लहानपणी. पाहिलं होतं आमच्या घरी होतं आई, ते छिद्रातून गहू टाकायचे, मधून काडीने फिरवायचा, मग त्या दोन दगडाच्या पाटांमध्ये दळणवायचा, बाजूने त्याची कणिक पडते अजून टाकायचं. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, क्यों रडू आला कबीराला, दो पाटन के बीच में साबुत बचा ना कोय. या दोनच्या मध्ये एकूण एक दाणा रगडला गेला रे बापा. कोणते दोन? 13 और मेरा. 13 मेरा मेरा 13 मेरा 13 13 मेरा, ह्याच्यातून जे काही टाकलं मनातले सगळे विचार रगडून पिसून निघाले. सत्यानाश. मग त्या कबीराच्या सूक्ष्म दृष्टी कबीराच्या दिसलं की अरे वे, पण एक दोन चार दाणे आहे ते मगापासून अर्ध्या तासापासून आजीबाई फिरून आले, ते अजूनही नाही पिसल्या गेली. मग त्यांनी म्हटलं, हां चक्की चाले तू चालन दे, तू क्यों कबीरा रोए, लगा रहे दंड से तो बाल न बाका होए. त्याच्यात छिद्रात नको खाली पडला, जिथे ज्यांनी धरला आहे त्याच्यावर बसून बस त्याला सोडू नको. मग नाही पिसलं दिवसभरी आजीबाई करत झाली, पण तू तुझं मन कुठे आहे, कोणाला धरला आहेस तू? नाही तर बस कोणी सुटलं नाही याच्यातून. मोठमोठे दगडही दगड असले तरी रगडल्या गेले, कारण ते दगडाचे बाप बसले दोघं मोठे पाठ दगडाचेच रगडून टाकणार. खडे जरी असले तरी रगडल्या जातील. लगा रहे दंड से तो बाल न बाका होय, चक्की चाले तो चालन दे, तू क्यों कबीरा रोय. याच्या उलटा असते इथं, म्हणजे पिसल्या जातात. कसं? इथे ज्ञान विमोहिता, ज्ञान अज्ञानाने विमोहित झाले, विशेष मोह झाला. वि मोह म्हणजे उलट ज्ञान, मोहाची परिभाषा आहे. जे आहे ते नाही, जे नाही ते आहे. मुलं आपले नाही आहे, अजिबातच आपले नाही आहे. आपले मुलं बाळ कधी नव्हते, आधी होते का? मुलांच्या जन्माच्या आधी कुठे होते? आणि आपले आपले नाही आहे, नव्हते, नाही राहणार. नाही तर आम्ही मेलो तर माझ्यासोबत माझे मुलं यावं असले तर नाही येत ना सोबत. इथलं काहीच आपलं नाही, पण आहे किती आपलं वाटते, म्हणजे माझी मुलं, माझं असं, माझं तसं. हे शरीरही आपलं नाही. आधी होतं का जन्माच्या आधी? नाही. मग नंतर काय होतं? लेखी जाय सीडी पे. इथली कुठलीच गोष्ट आपली नाही ते आपलं वाटणार, याला मोह म्हणतात. आणि जितकं जितकं जवळ असं आपल्याला लागलं तितकं तितकं पक्क पक्क चिपकणार, तो मोह. जे नाही ते आहे वाटणार, जे आहे ते नाही आहे वाटणार. देव आहे माझा आहे नाही आहे वाटत, दिसत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध, आताच ऐकू नाही येत आहे, त्याचा स्पर्श नाही करू शकत आहे, त्याचा चेहरा नाही दिसत आहे, असं काही त्याच्यामुळे नाही नाही आहे. आत असल्यामुळे आहे पण नाही वाटत, आणि हे सगळं नाही पण आहे वाटतं. असं स्वप्नात खरं वाटतं, सगळंच सगळं खरं वाटतं, अगदीच खरं वाटतं, 100% खरं वाटतं, 1000% खरं वाटतं, पण नाही आहे. ते जागृती झाल्यावर, जागृत जागण्यात रती झाल्यावर, झोपण्यात नाही, म्हणजे शरीराने नाही, बुद्धी बुद्धीने म्हणताय, मनाने आत्म्याने, आत्मा जागृत झाल्यावर, तसं स्वप्नात जे नाही आहे ते खरं वाटतं, आणि जाग झाल्यावर ते होतं ना खरं होतं, पण आता लक्षात नाही आहे, नव्हतं. तर असं आहे, पण सगळेच मोहात असलेले झोपलेले हे विमोह होत अजूनच खरं वाटतं, खूपच. जे अजिबातच नाही आहे ते अजिबातच खरं वाटणं. अनेक चित्त विभ्रांता मोह जाल समावृता, अनेक अनेक प्रकारे चित्त विभ्रांत झाला, भ्रांती आली, भ्रम झाला,
ब्राह्म प्राप्ती करायचे, त्याच्या जागी ब्राह्म प्राप्ती झाली. जसे ते कुंभकर्णाची गोष्ट सांगितली जाते, तपस्या केली खूप आणि प्रसन्न केलं ब्रह्मदेवाला, म्हणजे एक्साइटेड झाला. पूर्ण त्याचं चिंतन, हे मागील मी हे मागणार, मला इंद्र व्हायचा, मला स्वर्ग पाहिजे, स्वर्गाचं पाहिजे, अप्सरा राहते ना, असं तसं तसं. ना ब्रह्मा प्रगट झाले, का पाहिजे बाबा तुला, कशासाठी एवढी तपस्या करते, मला निद्रासन पाहिजे. ब्रह्माने म्हटलं तुता असतो. आणि याचे दोन भाऊ इकडे रावण इकडे विभीषण, का निद्रासन पाहिजे, अन्य निद्रासन नाही, इंद्र इंद्रासन, इंद्रासन, सॉरी 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 सॉरी, इंद्रासन पाहिजे, निद्रासन नाही. तुझी तपस्या झाली, कॅश केलं, ते लॉटरी तिकीट कॅश हो गया, अभी इसको कोई कीमत नाही इसकी, आता नाही तुला मिळू शकत, तथाच तू म्हटलं. झालं निद्रासन, घे झोपला राहता. जसं घाई गडबडीमध्ये काय करायचं काहीच्या काही, जसं तर चित्त अनेक चित्त विभ्रांता विशेष प्रकारे मोह जाल समावृता, पूर्णपणे रॅप्ड अप चित्त भ्राम झाला त्याला त्यावेळी. ब्रह्माचारी ब्रह्म प्राप्ती करायचे, ब्रह्म म्हणजे संपूर्ण, द टोटल ॲग्रिगेट. आणि ब्रह्म म्हणजे त्याच्या उलट जे नाही आहे ते. तर ब्रह्मचारी ब्रह्म झाला, भ्रांती विभ्रांती, चित्त अंतःकरणाचा एक भाग आहे, चित चेतना चैतन्य श्रीकृष्ण ईश्वराचे जे सत चित्त आनंद आहे, या तीन शक्तींपैकी चित्त ही एक शक्ती आहे. चेतना चैतन्य ज्याला म्हणतोय, विद ज्यांनी समस्त ज्यांनी ज्ञान बोध ज्यांनी होतं, कॉग्निशन समजण्याची शक्ती, ज्याच्यासाठी जीवन आवश्यक आहे. दगडाला नाही समजत, दगडावर शेंदूर लावला, तेल टाकलं, दर्श निवार आलं, नारळ फोडले, त्या दगडाला काहीच नाही कळत आहे. हे असे तर किती आजोबा आले आणि गेले, त्यांचा मुलगा आला आणि गेला, त्यांचे नातू आले आणि गेले, तीन चार पाच जनरेशन येऊन मरून गेले, पण मारुती राया तिथेच तसेच आहे, पूजा घेऊन राहिले, कळत नाही आहे, दगडाला नाही कळत आहे. पण चैतन्य जे आहे त्यात ईश्वर रूपी, ते त्याला कळत आहे. पण त्या आजोबा मुलगा नातू या सगळ्यांमध्ये जे चैतन्य आहे, ते मात्र त्यात आपलं स्वतःचं चैतन्य टाकून हनुमानाची भावना करून आपली प्राप्ती करून घेऊ शकताय. जसं तर त्या दगडात चैतन्य चैतन्य नाही, चैतन्य आपलं आहे, त्यात ईश्वराची मूर्तीमध्ये देवाची भावना करून कशी वापरायची, तर ते जिथे साठलंय साचून आता आतमध्ये आपल्या, ते चित्त मान बुद्धी चित्त अहंकार असे चार अंतःकरण ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अंतःकरणापासून इच्छा आहे, मला अंतःकरणापासून आवडते. आणि हे अंत म्हणजे आतला, अंत आत अंदर, अंतर मी म्हणतो. कारण म्हणजे टूल अप्लायन्स, जसं सराटा लाटणं पोळपाट तवा जे काही साधन, करण म्हणजे उपकरण जसं म्हणतो. बाह्य म्हणजे बाहेरचं, बाह्य करण म्हणजे जसं टी व्ही आहे, कॅमेरा आहे, रिमोट आहे, पुस्तक आहे, चष्मा आहे, जे काय ते बाह्य करण, तसे अंतःकरण बाहेरचे उपकरण, आतले उपकरण. तर ते अंतःकरण त्याला चार भाग आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. मन बुद्धी चित्त हृदयाच्या तिथे, मन जसे कान आहे, नाक आहे, डोळे, त्याच्यातून येणारं जी काय बुद्धी चित्त हृदयात, आणि अहंकार सगळीकडे ते रॅपटॉप, मी मी पडा माझा पडा. चित्त हृदयाचं, हृदयात चित्ताचं स्थान आहे. जे काय मनाने ग्रहण केलं, शब्द स्पर्श रूप रस गंध रूपाने, कानाने जे ऐकलं, भरला मसाला, आता हे सत्संग गीता योग ऐकू शकतो, याच्या जागी आरामात बंद केला जाऊ शकतो, आणि टी व्ही सिरियल काही काही ऐकला जाऊ शकतं, चॉईस आहे आपला. हे बघतं त्याच्या जागी दुसरं काही बघितलं जाऊ शकतं डोळ्यांनी, काही प्रसाद रूपाने काही ग्रहण करत, त्याच्या जागी काही चटर मटर खाल्लं जाऊ शकतं, उदबत्ती कापूराचा वास घ्यायचा, त्याच्या जागी खूप एक्झॉटिक परफ्यूम काही कशाचाही वास घेतला जाऊ शकतो, सात्विक राजसिक तामसिक जशी प्रवृत्ती असेल तसं.
जसे शब्द रूप रस चांगलं खायच्या जागी दुसरं खाणं वाईट खायच्या काही मस्त खूप मसालेदार खूप चरपरा खूप गोड खूप तिखट खूप जळलेलं खाणं ह्या येतं येईल. याच्या नंतरच्या अध्याय 17व्या अध्यायात या सगळ्याचं वर्णन आहे. सात्विक आहार राजसिक आहार तामसिक आहार अंतर हे सतत भडीमार होणं कानाने डोळ्यांनी ह्याने येते. त्याच्याप्रमाणे मग मन तयार होतं सात्विक मन राजसिक मन तामसिक मन. बुद्धी तटस्थ भावनेने जे काय मनातून आलं त्याच्यावर विचार करणार आणि तीन गोष्टी करते बुद्धी. उपनिषद देते हे उपनिषदातलं ज्ञान आहे अंतकरणाबद्दलचं वर्णन ते तिथे संस्कृतमध्ये मी मराठीत सांगतोय. बुद्धी तीन गोष्टी करते याबद्दल निर्णय करते. एकदा काय करायचं काय करायचं बरं असं असं झालं यांनी असं म्हटलं इथे तसं दिसून राहिलं आहे मग करायचं काय थांबायचं इथे की निघून जायचं निर्णय करते. बाकी काही त्याचे धंदे नाही. बुद्धीला आवडलं आवडते की नाही आवडते वरते नाही मनाचे नाटक आहे आवडणं ना आवडणं. आवडते तर मग करायचं काय आवडत नाही तर मग करायचं काय हा निर्णय बुद्धी करते करायचं काय. ए दॅट्स वन तीन गोष्टी जे करते ते. अगेन दिस इज फ्रॉम द उपनिषद दिस इज नॉट माइन. दुसरी गोष्ट समजा काही करू नसेल शकत त्याच्याबद्दल तर मग विश करते की ओ वेल आय विश मे बी असं झालं असतं तर बरं झालं असतं तसं व्हायला होता. म्हणजे ते संस्कार निर्माण होतात की पुढे जाऊन मे बी पुन्हा अशी जर परिस्थिती आली तर आपण आधीच तयारी ठेवावी पर्समध्ये पैसे अजून ठेवायला हवे नाही तर तिकिटाची कॉपी करून ठेवायला हवी तर काय नाही ते यांनी असं कळलं हे जे काय विश करणं आता काही इलाज नाही आपण आता काय दॅट्स अ सेकंड. आणि हे दोन्हीचं संबंध नसेल जे काय मसाला भरला आहे सतत टी व्ही पाहून सिनेमे पाहून बॉलिवूड पाहून हॉलिवूड पाहून ऐकून तर तिसरं असेल तर स्टोअर करते आपल्या बुद्धीमध्ये हे सगळं न्युरल नेटवर्क जे आहे डोक्यामध्ये ते इनफायनाइट ऑलमोस्ट प्रॅक्टिकली इनफायनाइट स्टोरेज कपॅसिटी आहे. 10% आपण बुद्धीचा वापर नाही करत हे विज्ञानाने आता सिद्ध केलं आणि आपल्या शास्त्रामध्ये पहिलेच म्हटलं 10% नाही वापर 90% रिकामी राहते तसे मरून जाणार इतकी ते त्यात शक्ती आहे बुद्धिमत्ता प्रत्येकाच्या मनुष्याच्या ते स्टोअर करते पुढच्या जन्म ते मग वापरलं नाही तर पुढच्या जन्मी संस्कार हे लक्षात ठेवलं ते लक्षात ठेवलं आठवण ठेवली आठवण आली म्हणून कचरापट्टी आठवते यांनी जन्मी त्यावर्षी त्यांनी असं म्हटलं होतं आणि आपण इथे गेलो होतो त्यांनी ती साडी घातली होती यांना असं भांड दिलं होतं हे सगळं स्टोअर केलेला मसाला. तर ह्या तीन गोष्टी करते निर्णय या इच्छा की विशिंग आणि नाही तर मग स्टोरेज. मन सतत बाहेर पाच इंद्रियांनी आणण्याचं काम करते आणि मसाला प्रोसेसिंग बुद्धी चित्त बुद्धीचे जे झाले जाते जे मुख्य मुख्य सार जो आहे त्या खाली जाऊन बसतो जसं गाळ बसतो विहिरीत सोन्याची अंगठी पडली चुकून करताना बादली पाणी ओढताना आमच्या घरी पहिले विहीर होती पूर्ण पूर्ण मोललाच त्याचं पाणी भरायचं आणि कधी कोणाचं एकदा पडून गेलं ते सोन्याची अंगठी तर ते पाण्यात तरंगत नाही आता कसं शोधायचं कसं मिळवायची ते खाली गेली आणि विहिरीच्या खाली गाळ असतं चिखल असतं खूप त्याच्यात जाऊन ते फसून जाते आता कसं काढणार कसं शोधणार कसं मिळणार. मग दोघं जण बहादूर उतरले होते विहिरीत डुबक्या मारून मारून खूप पाणी येतं डुबक्या मारून मारून शोधून शोधून ऍक्च्युली काढली होती त्यांनी. आता हे बुद्धींनी मसाला स्टोअर केला काम न धाम चिंगू नाव होतं ते चिंगू दादा काही काम न धाम काही गरज नाही आपण तेव्हाचं लक्षात आलं तसं ते चिंगू दादा आत्ताच प्रणाम करतो ना तर पुढच्या जन्मी इच्छा आणि याला भेटू म्हणून ज्ञान चुडाते. तर विहिरीत जसं गाळ असतो नदीत गाळ असतो समुद्रात गाळ असतो ते थोडी माती आणि थोडं पाणी आहे धड माती नाही आणि धड पाणी नाही कोरडी माती नाही आणि ओलं पाणी नाही चिखलून गेला आहे जसा तसा तसं चित्तामध्ये गाळ झाला आहे चैतन्य पण आहे थोडं कळतेही आहे आणि थोडी जड बुद्धी झाली आहे. आणि ते जसं सिमेंटची ट्रक असते आपली बैलगाडीच्या मागे पहिले लावायचे आता ट्रकच्या मागे ते पूर्ण वेळ गोल फिरत राहते कारण त्यात ओलं सिमेंट सिमेंट आहे आणि पाणी आहे ते वाळलं तर दगड होणार अजून जायचा 50 मैल म्हणून ते गोल फिरत राहते सतत एका जागी स्थिर नाही राहू देत
म्हणजे मग ते सतत ओला मिक्स होत राहते, मग ते स्लॅब टाकताना डोक्यावरून टाकतात, मग ते तसं तसं हे जे चित्त जे आहे, आता इथे चित्त शब्द आला म्हणून एवढी मोठी कथा समोर, अनेक चित्त विभ्रांत ते सतत रवंथ करत राहते. जसं खर्राचे टाकतात इथे कोडी, मग 2, 4, 5 घंटे ते चघळत राहतात तंबाखू. तसं हे बस यांनी असं म्हणलं, त्यांनी तसं म्हणलं, असं न तो करावं पाहिजे, तसं न तो करावं पाहिजे, उनको सबक सिखाएंगे, उनको वो ये बताएंगे, आपण ये करेंगे वो करेंगे. चालू आहे महिने वर्ष देख सगळं, म्हातारे होऊन गेले तरी मसाला चालूच आहे सिमेंट ट्रकचा. तसा ते चित्ताचं काम ते आहे सतत ते फ्रेश ठेवणं, विसरून न देणं. आणि अहंकार अंतःकरणाचा चौथा भाग, अहंकार म्हणजे रॅप करतात त्याचं, मी हे माझं आहे, हे माझे विचार आहे, माझ्यासोबत अन्याय झाला आहे, माझ्या नाव झालं, मला यांनी दिलं, मी त्यांना देणार, माझा माझा माझा. त्याच्या आत जे काय मसाला आहे चित्तामध्ये, बुद्धीचे विचार, निर्णय, अपना 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 अपना, असं घट्ट पक्क होऊन गेलं बस तेवढं टाईट. आणि त्याला आपण संस्कार म्हणतो. ते मेल्यावरही नाही तुटलं, जसं की इतकं टाईट पॅकिंग असते, कधी कधी काही गिफ्ट देते कोणी आणते का, बापा बापा एवढं काय लावायची गरज होती, दातानी नाही, नखानी नाही, कशाने नाही तुरून आला, कातरी चाकूनी कापू लागून आला तर खोकाही फुटून आला, इतकं पॅकिंग होतं. तसं मरूनही गेला तरी संस्कार घेऊन गेला आपल्यासोबत, इसको सबक सिखाना, याचा बदला घ्यायचा आहे तसा, कारण ते अहंकार घट्ट झाला. हे अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे चार घेऊन सतत फिरून आलं. सावधान उपनिषद सांगतात, काम त्याच्या उलटं करायचं. मग उलट कसं, कारण पक्क घट्ट एवढं जायचं असं नाही करायचं, आपल्याला तर अनरॅप करायचं आहे, उघडायचं आहे, मोकळं सोडायचं आहे. का? कारण मुक्ती हवी आहे, बंधन नको आहे. बंधन तर झालं ना, इतके बंधन झाले ना अज्ञानाने जे स्वतःला बांधून घेतलं ते, मग त्याचं उलट कसं फिरवायचं, अनरॅप कसं करायचं. अनरॅप केल्याशिवाय मोकळं नाही वाटणार, जीव सुटणार नाही. खूप मोठ्या पार्टीत गेलं, खूप मोठ्या खूप मोठं तिकीट देऊन, खूप मोठ्या पंतप्रधान आले ते तिकीट मिळालं, गेलो सूट बूट घातला, मोठा टाय टाईट लावला, आणि तर साडी घातली आणि हार घातला, आणि इथे लावलं टाईट कसं, आणि इथे लावलं कानातले, दोघांनी खूप घातले बांगड्या आणि अंगठ्या, बापा बापा खूप खूप फिटिंगचं ब्लाऊज आणि फिटिंगचं शर्ट असतं तसं एकदम टाईट जोडे सगळं कडकमध्ये एकदम कॉलर टाईट. आणि 2, 3, 4 घंटे त्या पार्टीमध्ये बसून शेवटी घरी रात्रीचे 10:30 वाजून गेले. यायला आल्याबरोबर पहिलं काम काय करताय? अरे बापा, मी टाय काढून फेकला, एकदम मोठा श्वास घेतला, कोट काढून टाकला सोफ्यावर, गळ्यातला अंगातला सगळे दागिने काढून टाकले, मोठा मोकळा गाऊन घातला, पायजमा घातला, जे काय आता मस्त बरं वाटणार बाबा. जीव सुटला एकदा त्या नाटकातून, त्या धंद्यातून, टाईट कपड्यातून. साध्या शरीराला असा होता, जीव घुटमळत होता. जे आडंबर जे आहे ते केव्हा सोडेन आणि केव्हा नाही असं होतं. मनाचंही तसं आहे, आत्म्याचं तर तसंच आहे. हे याच्यामध्ये एवढं इतकं टाईट घरून 84 लाख पासून तेच, हा कोट तो कोट असं जण तसं हे सुटायचं आहे याच्यातून, मोकळं फिरायचं सगळीकडे, आणि शक्य आहे. शरीराने अनुभवाने सगळीकडे फिरणं शक्य आहे, हे आपल्या शास्त्रात दिलं आहे. पंचमहाभूतांचा देह जो आहे, पृथ्वी तत्व, जल तत्व, आपल्या अग्नि तेज तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व, सॉलिडिटी, लिक्विडिटी, हीट एनर्जी म्हणजे शक्ती, ऊर्जा, विंड वारा आणि स्पेस, हे 5 म्हणून जो देह झाला आहे, त्यातलं पृथ्वी तत्व आणि जल तत्व, सॉलिडिटी आणि लिक्विडिटी इथेच जर राहू शकली. पण आपल्यासोबत आपले 5 तेज, वायू आणि आकाश हे घेऊन जर आपण जाऊ शकलो तर कुठेही फिरू शकतो, है ना. एनर्जी जी आहे, शक्ती कुठेही जाते, हीट सूर्यापासून इथपर्यंत आली, वायू कुठून कुठेही जातो, स्पेस आकाश पसरत जाते. आणि तसंच जीवात्मा हे 6व्या अध्यायात आपलं झालंय, भगवद्गीतेतलं ज्ञान आहे 6व्या अध्यायातलं. मम एव अंशो जीवलोके जीवभत, 15व्या अध्याय पुरुषोत्तम अध्याय, हा श्लोक पुरुषोत्तम
पुरुषोत्तम योगात येतो 15व्या अध्यायात, मम एव अंशो जीव लोके जीव भूत सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थान कर्षती। वास्तविक जीवात्मा माझा अंश आहे, पण इथे का बरं जड बसून इथे टपकला, इथे पडून का बरं आहे? मन आणि 5 इंद्रिय, कान नाक डोळे, जे इंद्रिय षष्ठानी इंद्रिया आणि प्रकृती आकर्षित झालाय, बस इथेच फसण्याची इच्छा झाली आहे। म्हणून हे दोन जर सोडू शकलो तर मग जसे नारद मुनी सगळीकडे जातात, नारायण 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 संभव आहे, पण इच्छा नाही होत आहे म्हणून। असे इथे ते मी आता 5-10 मिनिटं सांगितलं, असे किती प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या अनेक चित्त विभ्रांत, थोडक्यात अँटीडोट ज्याला म्हणतो, इलाज उपाय जर सांगायचं झाला, हे इथे नाही आलाय पण या संदर्भात सांगता, त्याच्या उलट करावं लागेल। उलट कसं करणार? आतापर्यंत धमाधम ऐकत होतो, बॉलिवूड हॉलिवूड इकडचं तिकडचं पाहत होतो, चटर मटर खात होतो, असं तसं जे काय, त्याच्या उलट करायचं। आम्हाला आता भजन ऐकायचं आहे, मला ध्यान करायचं आहे, किंवा मला कृष्णाचं नाव घ्यायचं आहे, मला शो पाहायची खूप इच्छा आहे, आवड आहे, सिनेमे हॉलिवूड बॉलिवूड अजून काही कुठले कुठले सोप आपण, त्याच्या जागी श्रीकृष्ण सिरियल पाहिलं, रामायण पाहिलं, विष्णू पुराण पाहिलं, काही जितकाले आहे की हळूहळू ते जे उलटं सुरू झालं। आता डोळ्यांनी जे बघते आहे बघतो आहे, तोंडाने जे ग्रहण करतो नाही, सात्विक मला साधं खाऊन पाहायचं आहे। खूप चटरमटर चित्त प्रवृत्ती ज्यांनी अजून वाढतील तसं नको आहे, ज्यांनी शांत मन होईल असं काहीतरी खायचं आहे, ऐकायचंही तसंच आहे, मला वाचायचंही मला तसंच आहे। ते काही काही खूप रोमॅन्सची नॉवेल्स, खूप वायलन, खूप हिंसा पेक्षा मन शांत करणारे शास्त्र संमत जे आहे ते, खूप पार्ट्या खूप इकडच्या लोकांना भेटणं, त्याच्यापेक्षा तर मला ते जिथे सत्संग सुरू असेल तिथे जाऊन बसायचं आहे, स्वतःच्याच खोलीमध्ये शांत राहायचं आहे। असं हे जे उलट त्याच कानाने आता उलटा माल भरला, त्याच डोळ्यांनी उलटा माल भरला, त्याच नाकाने उलट मला उदबत्ती कापूर सात्विक केशर चंदन असले पुण्य गंध पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ, हेही गीत भगवद्गीतेत येतं। पृथ्वीतून आणि आलेले अर्थ इन्ग्रेडियंट्सनी बनलेले जे परफ्यूम असतं ते सात्विक असतात, केमिकल्सनी बनलेले राजसिक असतात, ज्यांनी तामसिक तिकडे वाटचाल होते। नॅचरल एलिमेंट्स श्रीकृष्ण सांगतो गीतेत, हे उलट जर करत गेलं तर मग ते अनरॅप होत जातात, कारण बुद्धी मग वेगळा निर्णय करेल, चित्तात वेगळं। 1000 वेळा कृष्णाचंच नाव ऐकलं तर मग आपोआप तिथेही कृष्ण 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 सुरू होईल, आणि ते रॅप अहंकार तर रॅपच होणार आहे। तर आता माझा मुलगा, माझी मुलगी, माझी नोकरी, माझा देह, माझं माझं माझी तखायल, माझं तर राहील, माझा कृष्ण, माझी राधा, माझा राम, माझा ईश्वर, माझा शिवशंभो, मेरे प्रभु, मेरे नाथ, श्री कृष्ण शरण मम, 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 श्रीनाथ जी, श्रीनाथ जी, श्रीनाथ जी, श्रीनाथ जी, श्री कृष्ण शरणम, श्रीकृष्ण शरणम, श्रीराधे शरणम मम,
श्री कृष्ण शरणं मम, श्री राधे शरणं, इथे श्री कृष्णाचे शरण आहे, इथे श्री राधेची शरणागत आहे. मी तर अजूनही आहेच, अहम अजूनही आहे, माझी राधा, माझा कृष्ण. आता तिथे हा मुकुंद आहे, मुचकुंद राजासारखा मुक्ती देणारा. आता ते उलट केल्या जाऊ शकतं, पण इथे ती सात्विक प्रवृत्ती, इथे राजसिक तामसिक प्रवृत्तीत अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता संसारात राहत प्रसक्ता काम भोगेशु पतंती नरके अशुचौ. सक्त म्हणजे जबरदस्ती, आसक्त म्हणजे आपणहून जाऊन गधेपणा, जबरदस्ती करणं. आसक्त आय आजा, हा सक्ती वो जो आत सक्ती है, जा नहीं सकती. जशी एका संतांनी म्हटलं होता, संत पुरुषांनी, तर आसक्ती आणि इथे तर प्रसक्ती आहे. हे काही मी क्लॅरिफाय केलं तर काही गीतामध्ये प्र शब्द जिथे लागतो ते प्रोजेक्टेड, जसं इंग्रजीमध्येही लागतो प्रोजेक्टेड, म्हणजे असं कॉन्सन्ट्रेटेड. जसं आता माझ्या मागे सकाळ झाली तर आकाश आहे, आकाश ना, अवकाश पसरलेला, इथे सगळे सूर्यप्रकाश दिसून आला मागे, सगळीकडे दिसत आहे, म्हणजे तो प्रकाश होईल त्या आकाशाचा, कॉन्सन्ट्रेटेड येईल त्या ब्रह्मबीम सूर्य. बंद करतो ते मागचा, कदाचित नीट दिसत नसेल तर. प्रकाश होईल, आकाशचा प्रकाश झाला, सगळीकडे पसरला आहे, ते कॉन्सन्ट्रेट होऊन येईल. आभा म्हणतो, सूर्याची आभा आहे, त्याच्या वलय त्याच्या भोवती जसं दिसतं सगळं, ते जेव्हा कॉन्सन्ट्रेट होऊन येतं सूर्यकिरण, पण त्याला आपण प्रभा म्हणतो, प्रभा. सूर्याची आभा तशी सूर्याची प्रभा. तसं सिनेमाच्या गेलं ते थिएटरमध्ये सगळीकडे असतं, पण जेव्हा ते प्रोजेक्टर मधून येतात तेव्हा पडद्यावर फक्त कॉन्सन्ट्रेटेड असतात, मग तिथे दिसायला लागतात. तर प्र जिथे येतं प्रकाश, प्रभा, प्रोजेक्ट, तसं कॉन्सन्ट्रेट. तिथे म्हटलं प्रसक्ता हा, अरे बाबा आसक्ती तर विशेष कॉन्सन्ट्रेट झाली आपल्या शरीरात. हे आसुरी संपत्तीचे जे आहे तिथे, सक्ती म्हणजे बंधन, सक्त मजुरी आपण म्हणतो, खडेफोडी जेलमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा जबरदस्ती आहे, इनको इधर से नाही भाग सकते, आकळदंडाने बांधले आहे, जबरदस्ती आहे. आपण जाऊन बसलं तर आसक्ती, आ बैल मुझे मार, आणि ते जर कॉन्सन्ट्रेट झालं, पक्क झालं, बस इथेच राहायचं आहे, हेच करायचं आहे, हाच शरीर, हेच सामान, हेच घर, हेच मुलं, हाच देश, हाच धर्म, असं हेच हेच हेच. खूप दृढ इच्छा जरी झाली, ते प्रसक्ती झाली, तर इथे जर कृष्णाचे संसाराच्या जी संसारपती जर झालं तर नाही, बस मला कृष्णच पाहिजे, राधाचा माझी राणी आहे, जी कुठल्या जे इष्ट असेल, शिवशंभो, ज्याचे ज्याचे जिथे इष्ट असेल, जिथे मन लागत असेल, पण शुद्ध सात्विक स्वरूपातले, तर किती चांगलं. तिथे जर प्रसक्ती झाली तर, पण इथे काय झालं, प्रसक्त काम भोगेशु, इथे कामनांच्या भोग मध्ये, हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यामध्ये, इच्छा पूर्तीमध्ये, भोग येशू त्यांचं काय होतं, पतंती, पतन म्हणजे पडणं खाली, अंती शेवटी पडतात, पत अंती शेवटी जाऊन पडतात कुठे, नरके. कशा प्रकारचे नरक, अशुच अस्वच्छ गलिच्छ एकदम घाणेरडे, हेल्थी, जसं नालीतले किडे म्हणतात, अरे बाबा नाक धरून येते वास ना, मला वास नाही घ्यायचा का, बरं खूप खूपच दुर्गंध येतो,
त्याच्यात नुसतं वर येणारी वाफ नाही सहन होत आहे, तर जाऊन मस्त धमाधम त्यात उड्या मारून आपल्याला टाकून चाकून खाऊन सगळीकडे कसं कशी मजा येईल मस्त. अरे रा 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 रा, विचार नाही केला जात त्याचा. नाते तर नुसते नाली आहे इथली, का कारण ते अशुच आहे, गंदगी आहे मागून डुकरं त्याच्यात येऊन करून आले. तर जसं इथेच नरक पाहायला मिळतं, किंवा कधी झोपडपट्टीतून गेला आणि खूप पाऊस पडला आणि खूप वाहून काहीच्या काही वाहून राहिला, गांडर दिसतंय, असं नाही होतं, कसे राहतात आहे असं वाटतंय. इथल्याच गोष्टी पाहून असं होतं, इथलाच दुर्गंध, इथलाच बिभत्स दृश्य जेव्हा बघितलं जातं, काही काही शब्द कोणी कसं बोलतात, बापरे कान बंद करून घ्या असा जेव्हा होता. तर तिथं कसं अशुच, शुची म्हणजे स्वच्छ, अशुची म्हणजे अस्वच्छ, अशा नरकांमध्ये जाऊन पडतात शेवटी. आणि सगळ्यात मोठा नरक शास्त्रांमध्ये सांगितलं स्वतःच्या हृदयात आहे, सगळ्यात जास्ती अशुद्धी स्वतःच्या आत आहे. बाह्य अशुद्धी धुतल्या जाऊ शकते, किती चिखल पडला असला तरी नाल्या जाऊ शकता, नदीत शावर घेतला जाऊ शकता. आतला जे अशुची आहे, आतले विचार जे खराब झालेले आहे, आत जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे प्रकारचा मसाला बनलेला चिखल, इथे तर पाणी माती तीन दोनचा चिखल आहे, इथे इतके सहा सातचा चिखल बनलेला आहे. अनेक चित्त विभ्रांत, हा किती किती इच्छा आहे, कामना आहे, हे भोगायचं आहे, ते भोगायचं आहे, हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे, नाही मिळालं तर क्रोध, याच्याबद्दल राग, त्याचा राग, लवकर राग जातो, मग असं होतं, याने राग येतो, यात ये मत क्या ना, ये इनके उधर नहीं जाना, इससे गुस्सा आता है, उससे गुस्सा आता है, गुस्सा 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 राग, ये दूसरी साखळी. लोभ, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून वाचून ठेव, अजून वाढलं पाहिजे, पुढच्या पिढीसाठी, मुलांसाठी, नातवांसाठी, पणतूसाठी, अपने वाले के लिए है लोभ. मोह, माझा 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 उलट ज्ञान. मद, आता बा आमच्या जवळ किती आहे, असा आहे तसा आहे. मत्सर, अरे पण आपल्यापेक्षा जास्त यांच्या जवळ आहे, ही जास्ती सुंदर आहे, हिला जास्ती चांगली मिळाली, हिच्या मुलांचा असा आहे, मत्सर, असं अनेक जे सुरू आहे ते हे जो अग्नी आहे आतमध्ये, ती जी आग लागलेली आहे, येते एक एक हे महाअग्नी आहे, सहा सात अग्नी लागलेला आहे, हे जे चिखल तयार झालेला आहे आतला जो आहे, ते विशेष कारण की तिथे ॲगनी, एन्झायटी, मिझरी, डिप्रेशन, अँगर, नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्हिटी जी आहे आतली, ते स्वतःच्या स्वतःच बनवलेले नरक स्वतःच तडपत राहतात सतत. जसे हिरण्यकश्यप, अरे मला नाही म्हणत मी सगळ्यात मोठा आहे, तो विष्णूचं नाव का घेतो, इथे आहे का खांबात आहे का, कण कण में है भगवान म्हणतो तो, हे खांबात आहे का, दगडात आहे का, या दगडाचा खांब आहे, हो याच्यातही आहे. आता तुझ्या विष्णूला एक लाथ मारतो त्याच्या कमरेत, हिरण्यकश्यपूचे शब्द, या खांबात तुझा विष्णू आहे ना, हे मध्ये याची कंबर असते ना, आपली कंबर मध्ये असते, याची कंबरच तोडतो बा, एक लाथ मारतो कंबर तोडतो, हे प्रगट झाला. हे शबधरता नरसिंह रूपा जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, कौन, जय नरसिंह देव, जय नरसिंह देव, जय नरसिंह देव, जय नरसिंह देव, धडाकण त्याच्यातून जशी इच्छा, जसं आपण ऐकला अशीच रावणाची कथा. अंगद सारखा माकड सुग्रीवाचा मुलगा, 16 वर्षाचा मुलगा, एक पाय त्याच्या समोर रावणाच्या समोर ठेवला, अरे तू रामाची गोष्ट तर नंतर, रामाला हरेन रामाला असं करेन, हे बा मी राम नाम घेऊन माझा पाय रोवतो तुझ्या महालात, इसको हिला के बता, माकड 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 म्हणतो मला बाळ मुलगा म्हणून, तुला रामाची ताकद पाहिजे आहे ना, रामाची गोष्टी नंतर कर, हे बा मी जय श्रीराम म्हणून माझा पाय आपट धाडकन तुझ्या समोर तुझ्या मालात, याला हलून दाखव रामाची ताकद, संभवत रामाला राम नामाचं सामर्थ्य. ते दोन्ही दोन्ही प्रकारे होऊ शकते, यांनी लाथ तिथे मारली आणि त्यांनी लाथ अशाच असुराच्या महालात धाडकन ठोकले, हिला का बता.
है ना। हे इट्स अप टू अस, नरकात जाता है कि स्वर्गात जाता है। तो पतंति नरके अशुचो, तो एखाद दुसरा श्लोक करू आणि मग आज विराम देऊ। 17वा श्लोक, 16व्या अध्यायाचा 17वा श्लोक। आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्तै दम्भेन अवितिपूर्वकम्। वे अपने आप को ही श्रेष्ठ मानने वाले घमंडी पुरुष धन और मान के मद से युक्त होकर केवल नाम मात्र के यज्ञों द्वारा पाखंड से शास्त्र विधि रहित यजन करते हैं। आत्मसंभाविता स्तब्ध, अपना इंग्रजी तो माधुरी, रैप्ड अप इन माई सेल्फ, इतना अहंकार इज लिटरली दी, शी इज रैप्ड अप इन हर सेल्फ, दे आर टू रैप्ड अप इन देम सेल्व, ही इज रैप्ड अप इन देम सेल्व। बस हे आत्मसंभाविता, स्वतःमध्ये बस गुंतलेले आहे, आपल्यामध्ये तसं आत्मसंभाविता स्तब्ध, बस त्याच्यातच फसलेले आहे ना। धन मान मदान्विता, हे माझं धन, हा माझा मान, हे माझं मद, याच्यामध्ये यजंती नाम यज्ञ स्तय, दिखाव्यासाठी यज्ञ करणार आहे। यस माधवी, आय सी यू रेज युअर हँड, अरुण डू यू वॉन्ट टू से समथिंग? हो, आय वॉज गोन आस्क यू की हे जे तू म्हटलं की बा रॅप्ड अप इन इन दॅट्स द नेगेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इट, राईट? की स्वतःमध्ये रॅप्ड अप असणं. सो एम आय अंडरस्टँडिंग दॅट अहंकार तुम्ही ईश्वरात रॅप अप करू शकतात, राईट? म्हणजे सो दॅट इज द प्रिफर्ड मेथड, राईट? म्हणजे जस्ट चेकिंग. ग्रेट, ओके. ऍब्सोल्युटली ग्रेट, यू रेज्ड इट, अँड दॅट्स दॅट आधीचं जे उदाहरण दिला, हे जे अंतःकरणाचं जे दिलं होतं की उलटही करू शकतो की माझा कृष्ण, माझी राधा, माझा देव, माझा सते, अनरॅपिंग द पर्सनल आणि रॅपिंग अप विथ द डिवाईन। सो यस इंडीड ॲब्सोल्युटली दॅट इज द पाथ, दॅट इज द रेकमेंडेशन, गुड गुड कॉल आउट। धन मान मदानुता यजंती नाम यज्ञेस्तय, यज्ञ करतात खूप दिखाव्यासाठी, आपले टाइल्स लावून देतात मंदिरावर, इनके तरफ से इनके मरून गेले त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा, आपण उनके प्रत्यर्थ इतना इतना दान दिया, पोस्टर वर अजून मोठ्या बोर्ड वर सगळीकडे दिलेलं ते दाखवण्यासाठी, कारण मनात का असं का होतं, मनात समाधान नाही होतं, तुम्हाला तर माहिती आहे ना तुम्ही दिलंय, मला माहिती आहे मी दिलं, मग समाधान व्हायला होतं ना, ना पण समाधान नाही, मग आता काय करू, अजून कोणाला तरी कळलं पाहिजे, मग शेजाऱ्यांना सांगून द्या की आपलं आजूबाजूच्या मुलांना ते हा सांगितलं, मग आता झालं समाधान, नाही तरी नाही आता, मग असं करू, मंदिरात जे येतात जातात त्यांना सांगून देऊ, कसं सांगणार मग पाठी लावून देऊ, झालं समाधान, नाही मग काय करायचं, पेपर मध्ये देंगे, इनके इनके ओर से ये मंदिर है, पेपर तो हजारों वाचतील त्यांना कळलं, आता झालं समाधान, नाही समोर कॅमेरा समोर उभं, कोणी न्यूज वाले आले एखाद दिवस तर फोटो काढून काही यांच्यासोबत फोटो काढला आला, तर आता झालं समाधान, नाही नाही काही 2 मिनिट का इंटरव्ह्यू, हमको कुछ बोलने को देता, आता झालं समाधान, हां आता झालं, थोड्या वेळासाठी झालं, नंतर गेल्यावर पुन्हा ती तडप लागली, हे कधी संपतच नाही, आशानाम मनुष्याणाम कश्चित आश्चर्य शृंखला, हे धावतच राहतं, बद्धायया प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति मानवा, ही आशा नावाची जी श्रृंखला आहे यांनी जो बांधल्या गेला तर धावतच राहते, और मोर 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 मोर, डिफरंट 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 डिफरंट। रिमेंबर राजसिकता शास्त्रांमध्ये जास्ती खतरनाक सांगितली आहे, राजसिकतेचे 2 लक्षणं सांगितले, जसे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात ना, मला समोरची बाजू आहे मागची बाजू आहे, सगळीचकडे तसं, तसं राजसिकतेचे मुख्य 2 बाजू कोणत्या आहे, अजून पाहिजे अजून पाहिजे अजून 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 अजून, आणि दुसरी बाजू काय, वेगळं 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 वेगळं, अजून एकाच गोष्टीचं अजून नाही चालत, अजून पाहिजे पण वेगळंही पाहिजे, किंवा वेगळं 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 नाही चालत, वेगळं दिलं ना आता झालं ना, दुसरी दुसरी एक साडी दिली किंवा दुसरं काही एक वाचलं झालं, 2 झाले वेगळं होता, नाही नाही पण अजूनही पाहिजे, अजून आणि वेगळं अजून आणि वेगळं अजून आणि वेगळं अजून आणि वेगळं, याच्यामध्ये ते राजसिकता, याच्यामध्ये मग आता समाधान नाही,
असंतोष होतो, म्हणून मग घसरगुंडी तिथे यज्ञ तर करतात पण मुख्य दंभासाठी असतात. दंभेन अविधीपूर्वकम, मग ते विधीपूर्वक नाही आत. ब्राह्मणाला कित्येक लोक लक्षात येतात की ब्राह्मण ब्राह्मण लावून दिला घरी, घरी येऊन पूजा करतात. या इट्स प्रिसाइजली आय रीड द चॅट एक्झॅक्टली. सो पंडित लगा दिया अनेक ठिकाणी पाहिला. पंडित येतो पोळी घेऊन येतो फुलाची विकत आणलेली, फुलं वाहून मंत्र म्हणून गणानंद गणपती राम हिम कवितनावपम शास्त्रम ज्येष्ठ राज ब्रह्मण ब्रह्मण सदा सीद साधनम करून दोन जास्वंदाचं फुलवालाजी काय आणि घंटी वाजवली, जय देव जय देव जय मंगलमूर्ती वाला धडक नारायण ठेवले फोडला. हे घ्यायचं असं लिहिलं पवित्र पवित्र वा सर्व अवस्थानांगत या स्मरित पंढरीपाक्ष सभा या पंढरी सब पवित्र शेडची सब पवित्र हो गया. अभी तुम्हारा घर बिल्कुल एकदम भगवान विराज में. हाँ चल ये दक्षिणा भी निकल गए. हाँ बस हो गया दम. ते अविधि पूर्वक है विधि अशी विधि नहीं है ना. विधि काय आहे केव्हा तरी वेगळं करू. आता हा सत्र संपायचा म्हणून खूप जास्ती कथा नाही वाढवत. सगळ्यात सर्वात मोठी महत्वाची विधी तर हृदयात प्रेम आहे का, प्रेमास्पदच्या प्रती प्रेमाचे भाव आहेत का. सगळ्यात जास्त शुद्ध करणारा तोच जो मंत्र म्हटला पंडितजींनी अपवित्र पवित्र वा सर्व अवस्था अंगतो वा, त्याच्यात काय म्हटलं होतं या स्मरित पुंडरीकाक्षम माझ्या हृदयात हृदय कमळ. पुंडरीक म्हणजे ज्याचे कमळासारखे डोळे आहे तो माझ्या हृदयरूपी कमळात आहे. स्मर या स्मरेत सगळ्यात मोठी शुद्धी त्याचं स्मरण. म्हणून बाबा नानकने म्हटलं आता नानक जयंती झाली होती, सिमर 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 एकच साधना सांगितली, स्मरण कर स्मरण कर स्मरण कर. आत्ता मी स्मरण समजा केलं. आता टिंका कुठे छत्तीसगडमध्ये आहे राजनांदगाव, स्मरण केलं तर मन तिथे सटकन. लता मावशी तुमच्या घरी आलो होतो, शोधत शोधत आलो होतो, आज काकाही होते आपण भेटलो होतो, तुम्ही लाडू दिला होता दिवाळीचा, स्मरण केलं तर गेलं तिथे. स्मिता दीदी आपने इतनी वो गिफ्ट भेजी थी साथ में लाई, माधवी को बहुत अच्छी लगी, ये सब सिमर किया तो गया सीधा पहुंचा. काही साधन नको, कुठलं विमान नको, सुटकेस नको, काहीच नाही, स्मरण केलं तर गेला आणि वापस स्मरण काढलं तर वापस आलो. म्हणून इतकी सुंदर साधन आहे ज्याने शुद्ध होते स्वच्छ होते सगळे स्मरण त्या प्रभूचं त्या ईश्वराचं त्या कृष्णाचं स्मरण केलं का सगळ्यासाठी. याच्या उलट आहे स्वतःच स्मरण आपलं 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 याच्यामध्ये, तर ते अविधीपूर्वकम झालं. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिताः मामात्मपरदेहिषु प्रद्विष्यन्तो अभ्यसूयकाः. वे अहंकार बल घमंड कामना और क्रोध के आदि के परायण और दूसरों की निंदा करने वाले अपने और दूसरों के शरीर में स्थित मुझ अंतर्यामी से द्वेष करने वाले होते हैं. आज आपण इथे थांबवू, पुढच्या तिथूनच पिकअप करू. हे असं कसं समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. तो असं का म्हणतोय की मम आत्म परदेहेषु, कि मी आत्मा बनून बसलो आहे मला त्रास होतो आहे. तो म्हणताय तुम्ही ज्याची निंदा करताय ज्याला शिव्या देते आहे त्याला नाही मिळत आहे, त्याला समजत नाही. मला मात्र कळते आहे, मला म्हणजे मनाला त्रास होतो, मला दुःख होत आहे, खराब वाटतंय. कृष्ण म्हणतोय माझा अपमान करते मला चपराक देते. याच्याबद्दल एक सुंदर कथा आहे जर लक्षात राहिलं तर. हे भाषांतर ज्यांनी केलं आहे, हे गीताजी मी वाचतो हिंदीमध्ये, श्रीधर स्वामी संत होऊन गेले, नाव ऐकलं असेल. त्यांच्याशी जोडलेली कथा आहे श्रीकृष्णाशी बाळकृष्णाशी ह्या श्लोकाबद्दल जशी तशी. तर तिथून आठवण करून नाही राहिलं माझ्या तर बहुतेक तर राहील लक्षात, कारण कृष्णाशी रिलेटेड आहे तर विसरणार नाही असं मला वाटतं. बहुत तर तिथून सुरुवात करू. आणि मग असं का की मला मला त्रास देतात म्हणतात तू तर कुठे, मी तर माझ्या शत्रूला म्हणतोय, मी तर माझ्या मुलाला झापता तळाख्याने लावून दिलं तसं तिथून. आणि मग पुढच्या संपेल हा अध्याय बहुतेक बहुतेक तरी. जय श्रीकृष्ण तर एक 5 मिनटं फक्त घेऊन जे थांबू शकत असतील आपल्या प्रतिक्रिया जर प्रसाद वाटप ज्याला मी म्हणतो किंवा ब्राह्मणाची दक्षिणा द्या ज्याला म्हणतो की आपले आपले अनुभव
आज रेकॉर्ड नाही करत, हा भाग